सुप्रभात मंडळी, नमस्कार. आता मी आहे पुणे बंगळुरू हायवेवर आणि या महामार्गावर सकाळी मी तसा 6:30 बाहेर पडलोय. पण रात्री आमच्या इथल्या काही सद्गृहस्थांनी आमच्या गाडीतलं इंधन काढून घेतल्यामुळे मला थोडं गाडी ढकलायला लागली. पण एक सद्गृहस्थ पुन्हा भेटले, चांगला माणूस भेटला रस्त्यात, ज्याने माझी गाडी टोक केली पेट्रोल पंपापर्यंत. तिथे पेट्रोल भरलं आणि आता मी पुढचा प्रवास करतो. आणि वाटेत येताना आपण एक खास जागा बघितली, स्वराज्याचा एक स्मारक स्तंभ जो भोरच्या पंत सचिवांनी बांधलेला आहे तो आपण बघितला. नाही बघितला? हो, एक मिनिट थांबा, मी पुढे आलोय, थोडस मागे जाऊन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे मी ऑलरेडी बघितलेला आहे पण तुम्हाला आता दाखवतो. बघूयात मग आपण पुढचं बोलूया. पुण्यातून निघालो की साधारण 25 किलोमीटरवर नसरापूर फाटा आहे. बनेश्वर, तोरणा, राजगड, वेल्हा, पासली, मार्गासनी अशी सगळी गावं या फाट्यावरून आत गेल्यानंतर लागतात. तर हा जो समोर झाला आहे तो नवीन उड्डाणपूल झाला आहे. या उड्डाणपुलावर न जाता ज्यावेळी आपण नसरापूर फाट्याकडे आत येतो त्यावेळी डाव्या हाताला श्री शिवाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज लागतं. तर त्या कॉलेजच्या शेजारीच एक महत्त्वाची वास्तू इथे आहे. एक छोटीशी वास्तू आहे पण ती खूप महत्त्वाची आहे. हा स्तंभ खूप विशेष आहे. शिवरायांनी रायरेश्वर इथं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या घटनेला 300 वर्ष झाली. त्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ बांधण्यात आला. या खांबाच्या चारी बाजूने आपण जाऊन येऊ आता. या खांबाला चारी बाजूने संगमरवरावर त्याची माहिती आणि काही शिल्प कोरलेली आहेत. इथं आपल्याला धनुष्यबाण दिसत आहे आणि खाली इंग्रजीत माहिती लिहिलेली आहे. इकडे राजमुद्रा आणि संस्कृतमध्ये तीच माहिती लिहिलेली आहे. आणि स्तंभाच्या समोर उभा राहिल्यानंतर उजव्या हाताला ढाल तलवार आणि हिंदीमध्ये माहिती लिहिलेली आहे. आणि समोर स्तंभाकडे आल्या आल्या समोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना शिवराय आणि त्यांची सहकारी मंडळी असं शिल्प कोरलेलं आहे संगमरवरात आणि त्याच्या खाली मराठीमध्ये माहिती लिहिलेली आहे. काळ्या पाषाणाच्या बांधकामात संगमरवराच्या फरशा तर ठीक आहेत पण या पट्ट्या कसल्यात? या पट्ट्या आपल्याला विविध दिशा दाखवणाऱ्या दिसत आहेत आणि अगदी रॅन्डम याच्यात बदलत असं वाटतं पण तसं नाही आहे. आपण जर त्यांना निरखून बघितलं तर त्या पट्ट्या खूप काही सांगतात. जवळून बघूयात. रायरेश्वर, आंबवडे ही भोर संस्थानातली जागा आहे. रोहिडा, भोर, राजगड 13 मैलावर, तोरणा 8 मैलावर, सुधागड, सिंहगड, तुंगगड, तिकोना अशा किल्ल्यांची माहिती इथे लिहिलेली आहे. मंडळी, असा हा स्वराज्य स्मारक स्तंभ. चेलाडी हे नाव आपल्याला माहिती आहे, आपण इथून पास होत असतो. पण तिथून अगदी 20-25 मीटर आतमध्ये त्याच फाट्यावर हा स्मारक स्तंभ आहे हे आपल्याला माहितीच नसतं. तसा 1939 बांधलेला हा स्तंभ म्हणजे अगदी काही प्राचीन वगैरे नाही पण आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी एक महत्त्वाची वास्तू आपल्याला म्हणता येईल कारण त्याच्या स्मरणार्थ हा स्तंभ इथं उभारण्यात आलेला आहे. तर जाता येता नक्की याला भेट द्या. कसं असतं, आपण जितकी भेट देतो तितकंच प्रशासनाचं त्या गोष्टीकडे लक्षही जात असतं, त्यामुळे ही आपली सुद्धा एक जबाबदारी आहे, नाही का? आता आपण स्मारक स्तंभ बघितला, आता पुढच्या प्रवासाला निघूयात. आजचा मुक्काम माझा कोल्हापूरला असणार आहे. वाटेत 1-2 जागा तुम्हाला नक्की दाखवीन. मध्ये नाश्त्याला थांबीन, त्यावेळी पुन्हा बोलूच. त्यात
माहित नाही इथं तुम्हाला जाणवतंय किंवा नाही, पण शेजारून मोठ्या गाड्या गेल्यानंतर समजत पैकी झुलल्यासारखं वाटतंय, कारण हा सस्पेन्शन ब्रिज आहे. खंबाटकी घाट जिथे सुरू होतो तिथे मी आता आहे. हा बोर्ड तुम्हाला दिसत असेल. चला नाश्ता करूया. तो समोर बोर्ड आणि ही माझी मिसळ. ऍक्च्युली मी भैरवनाथ मिसळला आहे कामतच्या बरोबर समोर. राजा भैरवनाथ मिसळ समोर आता कामत झालंय. तर आपण मिसळ खाऊयात आता. मिसळ आता खाऊन झाली. चार दिवस ऊन जरा वाढलंय नाही, थोडासा बदल करावा. गॉगल चेंज एवढंच, बाकी काही नाही. आता जरा सावली वाटते. निघतो पुढे. मंडळी, आता आपण आलोय हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळावर. पुण्यावरून साधारण 150 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. तासवडे नाक्यापासून पुढे आल्यानंतर एक फाटा पुटतो, म्हणजे एक्झिट सर्व्हिस रोडला येतो तो घ्यायचा, आणि त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर अंडरपासने उजवीकडे वळून पुढं 3 किलोमीटरवर ही समाधी आहे. गावात एंट्री केल्याच समोर समाधी आहे. आणि आता आपण भेट देऊया. हंबीररावांचं मूळ नाव हंसाजी मोहिते. 1674 ला प्रतापराव गुजर यांच्या वीर मरणानंतर बहलोल खानाला विजापूरपर्यंत पिटाळण्यात हंसाजींनी मोठं योगदान दिलं. त्यांच्यातल्या अशाच नेतृत्व गुणांना हेरून शिवछत्रपतींनी त्यांना हंबीरराव हा किताब दिला आणि त्यांची सरसेनापतीपदी निवड केली. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या लढाया आणि मोहिमा गाजवल्या. शिवछत्रपतींच्या दुर्दैवी निधनानंतर शंभूराजांना छत्रपतीपदी बसवण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. हंबीररावांची शेवटची लढाई झाली वाईजवळच्या केंजळगड पायथ्याशी. सर्जेखानासोबत झालेल्या या लढाईत तुफेचा गोळा लागून हंबीररावांना वीरमरण आला. तर मंडळी, अशी आहे स्वराज्याचे सरसेनापती राहिलेले हंबीरराव मोहिते यांची समाधी. एखाद्या मोठ्या लढवय्या सरसेनापतीची समाधी कशी असावी त्याचं हे खरं तर उदाहरण म्हणता येईल. तेवढीच भव्य आणि सुंदर अशी ही समाधी आहे. इथेच मागे वसंतगड नावाचा किल्ला आहे, तोही खूप सुंदर आहे बघायला. तो किल्ला आणि ही समाधी याच्याबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये डिटेल्ड बोलूयात, पण तोवर पुढच्या प्रवासाला निघूयात कोल्हापूरकडे. चला. मंडळी, आता मी कोल्हापुरात नाही तर मी पन्हाळ्यात आलोय. झालं असं की तळबिडवरून निघालो आणि पुढे येऊन मित्राला कॉल केला की काय प्लॅन आहे आणि कसं करायचं आहे. तर तो म्हटला अरे थोडासा चेंज करूयात प्लॅनमध्ये, आणि आता मी पन्हाळ्याला चाललो आहे कारण माझं एक फॅमिली फंक्शन आहे. तर तू सुद्धा चल, आणि त्याच्या घरचे काही लोक मलाही ओळखतात. तर म्हटलं ठीक आहे तसं करूयात. असं ठरल्यानंतर मग मी त्याला पन्हाळ्यावर भेटलो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही पन्हाळा फिरलो. रविवार असल्यानं प्रचंड गर्दी होती, पण तरी म्हटलं थोडीशी रेकी काइंड ऑफ करून घ्यावी तशी केली. आणि आता
त्याच्याच घरच्या एका फार्म हाऊसवर आम्ही आलेलो आहोत. मसाई पठारच्या खाली ही एक जागा आहे. इथले फोटो मला काढायचे आहेत कारण मी बाहेर बघितलं त्यावेळी मस्त तारे दिसत होते, तर ते मी एक काढून टाकीन. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता इथे त्यांचं घरगुती फंक्शन चालू आहे, त्यामुळे इथले काही मी शूट वगैरे करणार नाही आहे. तर बाकी जे काही आहे ते उद्या बघूयात, कारण उद्या सकाळी विशाळगडला जायचा प्लॅन आहे. तर उद्या सकाळी विजयगडला जाताना भेटूयात. तोवर मजा करा.